उच्च शिक्षा के छात्रों को शिष्यवृत्ति का लाभ नहीं मिला है। छात्रों को शिष्यवृत्ति का लाभ मिले यह राज्य सरकार की जिम्मेदारी है, यह कहना है विधायक सुनील प्रभु का। उन्होंने सभागृह में इस बारे में सवाल खड़ा किया। उन्होंने कहा कि कोर्ट के आदेश के बाद सरकार ने 2500 छात्रों के खाते में पैसे डालने चाहिए थे, मगर सरकार ने ये काम नहीं किया है। वहीं धारावे के मुद्दे पर उन्होंने कहा कि धारावे के लोगों को घर मिले ये उनका अधिकार है। 2018 ते 2019 और 2020 ते 2021 या कालावधीमध्ये अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवसाय, आर्किटेक्चर अशा अनेक शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाही। यामध्ये 60% शिष्यवृत्ती ही सरकार केंद्र सरकारकडून आणि 40% शिष्यवृत्ती ही राज्य सरकारकडून दिली जाते। परंतु संस्थाचालक हे कोर्टात गेल्यामुळे ही केंद्राकडून आलेली शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना मिळू शकली नाही। आणि केंद्राचं धोरण असं होतं की ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जाणं गरजेचं होतं आणि संस्थाचालक हायकोर्टात गेले। हायकोर्टाने ते शिष्यवृत्ती संस्थाचालकांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचा आदेश दिला। त्याच्या विरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा हायकोर्टाकडे पाठवलं। हायकोर्टाने पुन्हा एकदा ही शिष्यवृत्ती जी आहे ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचे आदेश दिले। डिसेंबर येत्या महिन्यामध्ये हे आदेश आल्यानंतर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळायला सुरुवात झाली। परंतु 2 वर्ष या विद्यार्थ्यांची ससे उलपट झाली। यामध्ये जवळजवळ 2 ते 2500 विद्यार्थी या संपूर्ण शिक्षणापासून ड्रॉपआउट झाले याची जबाबदारी सरकारची आहे। आणि आता जवळजवळ 3 लाख विद्यार्थी यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे। केंद्राकडनं हे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये भरले जाणार आहेत, परंतु येणाऱ्या किती कालावधीमध्ये हे पैसे दिले जाणार असा प्रश्न मी सरकारला विचारला, त्यावेळी मंत्रिमहोदयांनी सांगितलं की येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या या अकाउंटमध्ये जातील। परंतु ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की जे 2500 विद्यार्थी या शिक्षणापासून ड्रॉपआउट झाले शिष्यवृत्ती नाही म्हणून, त्याची जबाबदारी हे सरकार घेणार का आणि हे सरकार हे 2500 विद्यार्थ्यांचं पाप कसं फेडणार हा खरा प्रश्न आहे। कोण काय म्हणतंय त्याला अर्थ नाही आहे। आज धारावीमध्ये धारावीतील नागरिक आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो आहे, त्यांना 500 चौरस फुटाचं घर दिलं पाहिजे। आणि त्याचबरोबर ह्या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी गृहनिर्माण खातं ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी हा अध्यादेश काढला आणि पूर्णपणे एक मोठी खिरापत ही अदानीने दिली। TDRचा महाघोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये विशेष करून नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि म्हणून हा मोर्चा होता।